महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून मामा सर्वांचं दैवत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून येणाऱ्या 21 तारखेला होणाऱ्या कुडाळ नगरपालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कुडाळमध्ये बैठकीसाठी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपले विचार मांडून या ठिकाणी गेलेत ते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आणि शिवसेनेचे खासदार आमचे सर्वांचे मार्गदर्शक विनायकजी राऊत साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत, मुद्दाम या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले कुडाळ तालुक्याचे सुपुत्र आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथजी महाडेश्वर, माझे सहकारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते, मुद्दाम या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या शेजारील मालवणचे नगराध्यक्ष महेशजी कांदेगावकर, काका कुडाळकर, जानविताई सावंत, व्यासपीठावर उपस्थितले सर्व मान्यवर मंडळी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि उपस्थित असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार. खर तर येणाऱ्या 21 तारखेला कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. खर तर या निवडणुकीच्या माध्यमातून या शहराने शिवसेनेने आम्हाला भरभरून या ठिकाणी दिलेला आहे. आपण माहित असाल आमदार असून देत, खासदारकीच्या निवडणुकीला असून देत, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये असून देत, शिवसेनेला या कुडाळ शहराने भरभरून या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदाच या ठिकाणी आमदार होण्याची संधी मिळाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं गेल्या वेळी सरकार आल्यानंतर खरं तर गेले 10 वर्ष, खरं तर 1982 मध्ये हा जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण हे जिल्हा केंद्र हे आपलं शहर होतं. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी हे शहर त्या ठिकाणी केंद्र होऊ शकलं नाही. परंतु मी आमदार झाल्यानंतर पहिल्या वर्षातच या ठिकाणी पहिली नगरपंचायत या कुडाळ शहराची केली, जी आधीच्या लोकप्रतिनिधींना गेले 10 वर्ष या ठिकाणी जमली नव्हती. ही शहराची नगरपालिका का केली तर ग्रामपंचायतच्या स्तरावर आपल्या शहरासाठी निधी कमी मिळतो आणि हा निधी जास्तीत जास्त निधी या शहरासाठी मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त निधी या नगरविकास विभागाचा आपल्या शहरासाठी आला पाहिजे आणि यासाठी ही पहिली नगरपंचायत या ठिकाणी केली. खरं तर गेल्यावेळी आमची सत्ता आली नाही, परंतु या ठिकाणी सत्ता आली नाही म्हणून सुद्धा आम्ही कुठला दुभाषा या ठिकाणी केला नाही, तर अनेक कोटीचा निधी राज्याच्या नगरविकास विभागात असू देत, जिल्हा नियोजनमधून असू देत, आमच्या स्थानिक विकास निधीमधून असू देत, प्रत्येक वेळी आणण्याचा प्रयत्न या कुडाळ शहरासाठी केला. खरं तर अनेक ठिकाणी मार्ग काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु आज या ठिकाणी प्रोसिडिंग आहे, नगरपंचायतीचं प्रोसिडिंग आहे की नगरपंचायतीने वेळोवेळी ठराव असलेले सुद्धा आज भंगसा नदीसाठी सुद्धा आपण एक चांगलं गार्डन असलं पाहिजे, या शहराची सुविधा असलेलं चांगलं गार्डन असलं पाहिजे, परंतु अशी महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका असेल की गार्डनला ठराव या ठिकाणी देऊ शकली नाही, या गार्डनला विरोध करण्याचं काम या ठिकाणी केलं. आपल्या असलं की या शहरामध्ये एकमेव सुलभ शौचालय या ठिकाणी पूर्ण आहे ते माझ्या आमदार निधीनं या ठिकाणी केलेलं आहे. ते आमदार निधीनं केलेलं सुलभ शौचालय सुद्धा या ठिकाणी न घेण्याचा ठराव या नगरपालिकेने दुर्दैवाने केला आणि खरं तर कुडाळेश्वराच्या कृपेने पुन्हा एकदा हे नगरपंचायतीला ताब्यात घ्यावं लागलं, कारण स्वच्छ अभियानामध्ये नगरपंचायत स्वच्छता गृह नसेल तर त्यांना मार्क मिळाले नाहीत, म्हणून या सुदैवाने हे या ठिकाणी ताब्यात घेतलं. खरं तर या एखादं शहर असतं त्या शहराला वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्या गरजा शहरातल्या गरजा पूर्ण झाल्या तर ते शहर परिपूर्ण या ठिकाणी होतं, एक विकसित शहर या ठिकाणी होतं. शहराच्या गरजा काय असतील, शहरामध्ये चांगलं गार्डन असलं पाहिजे, शहरामध्ये चांगलं नाट्यगृह असलं पाहिजे, शहरामध्ये चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे, शहरामध्ये आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत, शहरामध्ये आज नवीन सोसायटी होतात त्या ठिकाणी लाईटीच्या सुविधा असल्या पाहिजेत, शहरामध्ये एखादं या ठिकाणी चांगल्या जसं शहर वाढतंय तसं शहरामध्ये पाण्याच्या सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत. खरं तर कालच अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मालवणमध्ये शिवसेनेच्या ताब्यात झाल्यानंतर मालवण नगरपालिकेवरही काय विकास झाला. खरं तर या ठिकाणी महेश कांदेकर या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहेत, तुमच्यासारख्या जे आज आम्ही शिवसेनेचे उमेदवार दिलेत त्यांच्यासारखे ते सुद्धा नौके उमेदवार या ठिकाणी होते, ते सुद्धा नौके लोकांनी या ठिकाणी स्वीकारलं, आमच्या विश्वासावर या ठिकाणी लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि निश्चितपणे मालवण शहरामध्ये गेल्या 10-15 वर्षात जी कामं झाली आहेत ती कामं केली याचा अभिमान या ठिकाणी आम्हाला आहे, म्हणून नगराध्यक्ष मुद्दाम या ठिकाणी आलेला आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही शहरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला अंडरग्राऊंड जी लाईट आहे ती आमच्या मालवण शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईट या ठिकाणी आहे. आज पाण्याची जवळजवळ 40 कोटीची नवीन योजना पाण्याची या ठिकाणी घेतली आणि ती आता त्या कामाचं टेंडर सुद्धा आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी देईल.
अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत म्हणून मालवणची जेटी या ठिकाणी सुधारण्याचं काम केलं. जी जेटी 30 वर्ष कधी सुधारली नव्हती त्या जेटीला 20-25 कोटी रुपये खर्च करून नवीन जेटी या ठिकाणी आणली. आज मालवणमध्ये जवळजवळ 40,000 लहान मुलं किल्ला बघण्यासाठी येतात, तर त्यांना कुठली तरी पर्यटनाची सोय असली पाहिजे म्हणून फिश एक्वेरियम या ठिकाणी मंजूर करून घेतलं. आज 10 कोटीचं फिश एक्वेरियम या ठिकाणी आहे. खरं तर मालवण नगरपालिकेमध्ये 20 वर्षापूर्वी भुयारी गटर योजना मंजूर झाली होती. रडत रडत 4 कोटी रुपये आले होते, परंतु त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या प्रयत्नातनं एकाच वेळी आपण 12 कोटी रुपये या नगरपंचायतीमध्ये भुयारी गटरासाठी जे पैसे होते ते सगळे पैसे आणलेत. आणि मला एक नमूद करावं लागेल की मालवणच्या नगराध्यक्षांनी ते सगळे पैसे आज बँकेमध्ये ठेवले. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, जोपर्यंत चांगली योजना या ठिकाणी लोकांना मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा एकही पैसा या ठिकाणी दिला नाही. हे विश्वस्त म्हणून नगरपालिकेचे नगराध्यक्ष काम करतायत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. खरं तर कुडाळ शहरामध्ये सुद्धा आज आपल्याला विकास करण्यासारखं खूप आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात विकसित शहर कुठलं होत असेल तर ते कुडाळ शहर आहे. आणि या शहरामध्ये विकसित करण्यासाठी खरं तर आपण माहिती असाल गेली आपली 4-5 वर्ष फुकट या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून घालवली. खरं तर आज या ठिकाणी सभा झाली, उद्याही दुसरीकडे सभा होईल आणि त्यावेळी सांगितलं जाईल की नगरपंचायत न बोलणाऱ्या आमदाराकडे देऊ नका, ती नगरपंचायत माझ्याकडे द्या, मी असा विकास करेल आणि तसा विकास करेल. परंतु दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये खरं तर राणेंनी त्यावेळी सांगितलं होतं की नगरपंचायतचा या ठिकाणी माझ्या ताब्यात द्या, मी निश्चित विकास करेन, परंतु नगरपंचायत कुठे आहे हे राणेंना आज पण या ठिकाणी माहिती नसेल. नगरपंचायतीचा बोर्ड कसा आहे हे पण राणेंना या ठिकाणी माहिती नसेल. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये आपला एकही रुपयाचा, ते खरं तर माजी मुख्यमंत्री होते, अनेक पक्षांना फिरून या ठिकाणी भाजपचे खासदार झालेत, आज केंद्रात मंत्री झालेत, आणि त्यांनी जाहीर करावं की या कुडाळ शहरासाठी गेल्या 5 वर्षामध्ये मी 1 रुपयाचा निधी दिला काय, मी 1 रुपयाचा इतर आमदार खासदारांकडे निधी आणला काय, आणि निश्चितपणे त्यांनी 1 रुपयाचा निधी या शहरासाठी आणला नाही. मी तुम्हाला खरं तर माझ्यावर विश्वास तुम्ही गेल्या 2 निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे आणि असाच विश्वास आज पण या ठिकाणी तुम्ही दाखवा. खरं तर या कुडाळ शहरामध्ये मग अशी काका कुडाळ सांगितल्याप्रमाणे चांगलं मैदान आपण या ठिकाणी केलं. आज महिला हॉस्पिटल या ठिकाणी पूर्णत्वास घेऊन आज करोनाचे अनेक पेशंट या महिला हॉस्पिटलमध्ये बरे होऊन या ठिकाणी गेलेत. आज आपण महिला हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 79 नवीन पदं या ठिकाणी निर्माण केलेली आहेत, त्याचा रोजगार या कुडाळ शहरातील नागरिकांना या ठिकाणी मिळणार आहे. आज खासदार साहेबांच्या पर्यंत आम्ही मुख्यमंत्री जेव्हा या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आम्ही एकच मागणी केली की उद्धवजी तुमच्याकडनं आम्हाला फक्त एक शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी द्या. उद्धवजींनी ताबडतोब मान्य केलं. आज शासकीय मेडिकल कॉलेजचे सगळे कामं पूर्ण झालीत, परंतु दुर्दैवाने केंद्र सरकारची एक परवानगी लागते, ती परवानगी अजून मिळाली नाही. पण निश्चित विश्वास आहे तुम्ही किती अडवलं तरी परवानगी या ठिकाणी थांबणार नाही, शासकीय मेडिकल कॉलेज सुरूच होईल. परंतु हे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू असताना सध्याचं असलेलं सिव्हिल हॉस्पिटल आपण कुठे करायचं, तर ते कुडाळमध्ये करायचं असं आपण नियोजन या ठिकाणी केलं की कुडाळ शहरवासियांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. आज कुडाळचं नाट्यगृह हे संपूर्ण महाराष्ट्रातलं असं एक नाट्यगृह असेल. खरं तर सिंधुदुर्ग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नाट्यगृह या ठिकाणी सरकारने मंजूर करण्याचं काम या ठिकाणी केलं. आज 4.5 कोटी रुपये त्या नाट्यगृहासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकार देत आहेत, परंतु 4.5 कोटीमध्ये नाट्यगृह होणार नाही. आणि मग खरं तर यावेळी नगरपंचायतने प्रत्येक वेळी खो घातला असतात, या कामासुद्धा खो घातला होता, परंतु नगरविकास च्या माध्यमातून आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून असं एकत्र असलेलं 8 कोटीचं नाट्यगृह हे एकमेव नाट्यगृह आहे आणि त्याचं काम सुद्धा आता या ठिकाणी पूर्ण होत आलेलं आहे. आणि खरं तर आम्ही सातत्याने आपल्यातला एक आमदार म्हणून, आपला एक सहकारी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून शहरासाठी निश्चित धडपड करत असतो आणि ही धडपड आपल्याला विकासामधनं या ठिकाणी दिसेल. खरं तर आज सुद्धा शहरामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. कधी तुम्ही उद्या जा आणि नगरपंचायतच्या सेवांना विचारा की नगरपंचायतीमध्ये 10 कोटी रुपयाचे वर्ग या ठिकाणी झालेले आहेत. खरं तर कामं कुठली करायची ही आपण या ठिकाणी ठरलेली आहेत. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष हा शिवसेना राष्ट्रवादी युतीचा असेल, जी उरलेली कामं असेल ती कामं आपण या ठिकाणी करूया. खरं तर आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहोत. या नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही एकत्र येण्यासाठी निश्चित प्रयत्न केला. दुर्दैवाने पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय भूमिकेमध्ये तो होऊ शकला नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला एकच सांगेन की आपल्याला जर भारतीय जनता पार्टी जर हरवायचं असेल तर आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना विजयी केलं पाहिजे. आपलं मत कुणीतरी दुसरीकडे घालून फुकट घालवता कामा नये. आज आपल्याकडे मुस्लिम समाजाचे सुद्धा अनेक या ठिकाणी लोक उभे आहेत. खरं तर मुस्लिम समाजांना सुद्धा आम्ही विश्वास देतो की आपल्याला माहिती असेल की शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी या ठिकाणी राहिलेलो आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा जी विकासाची कामं असतील या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधी असेल ते निश्चित तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. आज आपल्याकडे मी जेव्हा नौका उमेदवार होतो तेव्हा माझ्यावर या ठिकाणी आरोप झाले, महेश कांदेकरांवर या ठिकाणी आरोप झाले, पण अत्यंत चांगलं काम आम्ही दोघांनी या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच या ठिकाणी आपल्याकडे जे उमेदवार आहेत ते सगळे नवी
उमेदवार आहेत. आम्ही सगळ्या नवीन उमेदवारांना संधी दिलेली आहे. निश्चितपणे त्यांच्या पाठीशी शिवसेना राष्ट्रवादी या पक्ष आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, खासदार साहेब आहेत, आणि निश्चितपणे त्यांच्या पाठीशी नुसतं राहणार नाही, नुसतं सांगणार नाही, तर त्यांच्या पाठीशी राहून या शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही आमची आहे. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या कुडाळ शहरामध्ये आज आपण गेल्या 15 प्रचार सभेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. निश्चित खासदार साहेब सांगतो की या शहराचा विकास, या शहराचा कौल हा शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीकडे असेल आणि सगळे उमेदवार आमचे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून जातील. खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा आता या ठिकाणी काही वेळा ते येतील, माजी पालकमंत्र्यांनी सुद्धा या शहराच्या विकासासाठी अनेक निधी आणण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी दिला. अनेक वेळा सत्तेच्या बाहेर जाऊन सुद्धा या ठिकाणी शहराचा विकास करण्याचा निधी दिला. आपल्याला असले की कुडाळ MIDC मध्ये बजाज राईस मिल या ठिकाणी सुरू झाली, गोदरेजचा कारखाना या ठिकाणी सुरू झाला, खासदार साहेबांच्या प्रयत्न ऑक्सिजन रिफिलचा कारखाना या ठिकाणी सुरू झाला. हे सगळे कारखाने सुरू असताना आज आपण जाल MIDC मध्ये तर या ठिकाणी MIDC मध्ये आज 3,000 तरुण या ठिकाणी काम करत आहेत. या MIDC मध्ये सक्षम करण्यासाठी आज नवीन आपण सबस्टेशन या ठिकाणी मंजूर केलंय. या MIDC मधले सगळे रस्ते या ठिकाणी पूर्ण केलेत. खरं तर आज अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भात प्रश्न येतो, परंतु माझ्या कुडाळ तालुक्यातल्या रस्त्यासंदर्भात गेल्या दसऱ्यामध्ये सांगितलं होतं की या रस्त्याची जबाबदारी सगळी माझी आहे, मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे. आणि आज आपण बघत असाल की गेल्या 6 महिन्यामध्ये पाऊस थांबल्यानंतर येणाऱ्या आता झालेल्या 8 दिवसामध्ये सगळ्या रस्त्याची, या तालुक्यातील सगळ्या रस्त्याची कामं या ठिकाणी सुरू आहेत. आम्ही जी जबाबदारी घेतलो, तुम्ही जी आम्हाला जबाबदारी दिली, ती जबाबदारी आम्ही कधी नाकारणार नाही. चांगलं काम नाही झालं तर ते करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, चुकलं तर या ठिकाणी चूक दुरुस्ताची संधी या ठिकाणी आम्हाला तुम्ही द्याल याची मला खात्री आहे. खरं तर मगाशी जान्हवी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज राणेंबरोबर असलेली समर्थकांची टोळी आहे. पहिल्यांदा काँग्रेस शिवसेने जेव्हा सत्ता होती तेव्हा शिवसेनेबरोबर होती, काँग्रेस सत्ता होती तेव्हा काँग्रेसबरोबर होती, स्वतःचा पक्ष काढला तेव्हा त्या पक्षाला पक्षाचं अस्तित्व संपवून सुद्धा या ठिकाणी त्यावेळी असलेल्या सत्तेबरोबर भाजपबरोबर गेली. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला करून, शिवसेनेच्या त्यावेळेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला करून ही टोळी पुढे आणण्याचं काम या ठिकाणी होत होते. परंतु आज कुडाळ शहरातील नागरिक सुज्ञ आहेत. निश्चितपणे या शहरातील नागरिक हे या टोळीला बाजूला ठेवतील. या आज या शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या सगळ्या उमेदवारांना, माझ्या महिला वर्गाच्या उमेदवारांना निश्चितपणे मोठ्या मध्ये निवडून देतील याची मला खात्री आहे. आपण खरं तर आज दत्त जयंती आहे, आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा आपण एक संकल्प या ठिकाणी केलाय, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.